असं आहे की डोक्यावर पदर ठेवणे, दुपट्टा घालणे, हिजाब घालणे म्हणजे तोंड लपवणे नाही. हिजाब आणि बुरखा याच्यात अंतर आहे. म्हणजे महिला या देशामध्ये कुठल्याही हे जर डोक्यावर हिजाब टाकत असेल तर कुठलाही त्याच्यात गैर नाही. या पद्धतीने भाजपचे लोक हे सगळं त्यांनी रचलेलं आहे. कुठेतरी लहान मुलांमध्ये जे काही मानसिकता ते तयार करत आहे हे धोकादायक आहे. म्हणजे यामुळे देशाचं नुकसान होणार, कुणाचा फायदा होणार नाही. काही क्षणासाठी भाजपला वाटत असेल की याचा फायदा उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत मिळतील, पण हे विषय निवडणुकीपेक्षा राजकारणापेक्षा पुढचं आहे. म्हणजे दुफाड देशामध्ये निर्माण होऊ नये, मनात दुखू नये. केरळमध्ये या प्रकारचा विषय आल्यानंतर केरळ हायकोर्टाने निर्णय घेतला होता. आज परिस्थिती वेगळी निर्माण झालेली आहे. शेवटी मुख्यमंत्र्यांनी 3 दिवस शाळा बंद करण्याचे आदेश दिलेले आहे. म्हणजे हे योग्य वेळी निर्णय घेत नाही, योग्य निर्णय घेत नाही. त्यामुळे जी सगळी परिस्थिती निर्माण होत आहे त्याचा फायदा निवडणुकीत घेण्यासाठी हे सगळं कामकाज भाजपच्या माध्यमातून सुरू आहे.